नमस्कार, मी मंजुषा. मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इथे आपण अशा पद्धतीने कॅनव्हास स्टिक करून गळा तयार करून घेतलेला आहे, बघू शकता. हा आकार घेणार आहे मी गळ्याचा. इथं आपण हलका छोटा गोल कापलेला होता, नाही कापला तरी चालतो, किंवा तुम्ही कापून घेतला छोटा तरी आपल्याला तो गळा मोठा तयार करता येतो. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने हा कापड ठेवून याच्यावरती टीप टाकून घ्यायची, आणि ती कशी टाकायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी मधोमध आपल्याला इथं खाचा पाडून घ्यायचा आहे. आधी आपल्याला आहे तशीच टीप टाकून घ्यायची आहे. मी इथं पिना लावून घेतलेले आहे. अशा पद्धतीने मी टिपा टाकून घेतलेले आहेत. आता आपण हा जो मधला भाग आहे हा कट करून घेणार आहोत. इथं आपण मधला जो भाग होता आकाराचा तो कट करून घेतलेला आहे आणि खाचे पाडून घेतलेले आहेत, बघू शकता. आता आपल्याला हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. ही गळा लावण्याची अगदी सोपी पद्धत आहे, आणि हे जे कोपरे आहेत यांच्यावरती मी जसे खाचे पाडून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला खाचे पाडायचे, तेव्हाच खूप छान असा आकार येतो. आता आपण टीप टाकून घेणार आहोत. मी इथं अशा पद्धतीने सरळ करून घेतलेलं आहे कापड. अशा पद्धतीने आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आहे. इथे आपला गळा तयार झालेला आहे. हा गळा अगदी सुंदर असा दिसत आहे. तुम्ही ह्याऐवजी तुम्हाला जो गळा आवडत असेल ती डिझाईन घेऊ शकता. आता आपण पाठीमागचा जो गळा आहे तो तयार करून घेऊयात. पाठीमागचा गळा मी इथं गोलच घेणार आहे. इथं आपण पाठीमागचा भाग घेतलेला आहे. पाठीमागच्या भागाला मी पट्टी जॉईन करून घेणार आहे. अशा प्रकारे मी पट्टी घेतलेली आहे. अधूनमधून एक हात दोन अशी चुनी पाडून घ्यायची, आपल्याला प्लेट्स घेऊन घ्यायची, जेणेकरून गळ्याचा आकार व्यवस्थित येईल. अगदी एक तर दोनच घ्यायचे आहेत, जास्त नाही. नाही घेतल्या तरीही चालेल. Thank you.
इथं मी छोटेसे खाचे पाडून घेते, अगदी छोटे छोटे खाचे पाडायचे. इथे आपण अशा पद्धतीने ही पट्टी जॉईन केलेली आहे, खाचे पाडलेले आहेत. गळा जो पुढचा गळा आपण जॉईन करून घेतलेला आहे त्यालाही मी थोडा अगदी उसवून घेतलेला आहे, एक एक इंच इतका जो आपण हा फोल्ड केला होता. आता मी तुम्हाला एक फिनिशिंग चांगली यावी त्यासाठी आपण गळे शोल्डर कसे जॉईन केले पाहिजे ते दाखवणार आहे. ही जी पट्टी आहे ही आपल्याला ह्या साईडने ठेवायची आहे आणि ही पण पट्टी आपल्याला ह्या साईडने ठेवायची आहे आणि ह्या दोघं ज्या टिपा आहेत अगदी समोरासमोर ह्या आल्या पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आता इथं शोल्डर जॉईन करून घेऊयात. ही जी टीप आहे आणि ही जी टीप आहे आपली गळा जॉईन करण्याची, ती दोघंही अगदी समोर आल्या पाहिजे. या साईडलाही सेम हा जो कापड आहे गळा जॉईन केलेलाचा हा अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे आणि ही जी पट्टी आहे आपली फोल्ड केली होती ती पण या साईडने घ्यायची आहे आणि हा जो जॉईन केलेला गळा आहे ती जी टीप आहे ती अगदी दोघंही भागांची अगदी समोरासमोर आली पाहिजे, मागे पुढे नाही झाली पाहिजे. ते एकदा आपल्याला चेक करायचं आहे आणि नंतरच आपल्याला गळा हा जॉईन करायचा आहे. बघू शकता ही टीप आणि ही टीप अगदी समोरासमोर आली पाहिजे असंही दाखवते मी तुम्हाला. दोघंही अगदी बरोबर आलेले आहेत. मी डबल टीप टाकून घेणार आहे. नेहमी आपल्याला शोल्डरवरती पण डबल टीप टाकून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही अगदी ही जी टीप आहे ती समोरासमोर आहे. आता आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत म्हणजेच आपल्या इथं शोल्डरला फिनिशिंग खूप छान येते. अशा पद्धतीने या साईडला पण त्याच पद्धतीने आपण टीप टाकणार आहोत. आता आपण टिपा टाकून घेऊयात. पुढच्या भागाला मी टीप टाकून घेतलेली आहे, फक्त एक इंच उसवून घेतलं होतं. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज फिनिशिंग कशी चांगली आली पाहिजे त्यासाठी मी थोडं उसवून तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. जे शोल्डर आहे ते तयार करून दाखवलेलं आहे. आपल्याला सेम तशीच टीप टाकून घ्यायची आहे. याआधी मी कॉलरचा ड्रेस कसा शिवायचा कसा कटिंग करायचा तेही दाखवलेलं आहे आणि अम्ब्रेला ड्रेसची कटिंग स्टिचिंग पण दाखवलेली आहे आणि हे सर्व व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघू शकता अगदी सुंदर आपला इथं गळा तयार झालेला आहे फिनिशिंग सहित. इथे आपण नंतर हातशिलाई आतमधून टाकून घेणार आहोत. इथे आपला मागचा गळा पुढचा गळा तयार झालेला आहे. आता आपण हा ड्रेस स्लीवलेस शिवणार आहोत, त्यासाठी इथे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. इथे जो हा राऊंड आहे आपला मुंड्याचा त्याला पट्टी लावून घेऊया. पट्टीऐवजी तुम्ही पाइपिंग देखील करून घेऊ शकतात पण मी इथे पट्टी लावणार आहे. आता आपण इथे पट्टी लावून घेणार आहोत.
जो एक्स्ट्राचा कापड असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो. अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. आता आपण इथे दापटीप टाकून घेऊयात. जो कापड घेतलेला आहे हा थोडा तिरकस ओढणारा कापड घेतलेला आहे म्हणून खाचे पाडलेले नाहीत. तुम्ही जर सरळ कापड घेत असाल तर खाचे पाडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सरळ करून घ्यायचा असतो आणि सरळ केल्यानंतर आपल्याला ही जी टीप आहे ही अगदी बरोबर अशा पद्धतीने पकडायची आहे आणि याच्यावरती अगदी सरळ टीप टाकून घ्यायची. मी तुम्हाला टाकूनही दाखवणार आहे. ही बघू शकता ही जी टीप आहे आपली. इथं आपण टीप टाकून घेऊयात. मी बाह्यांऐवजी अगदी छोटी अशी फ्रिल तयार करून लावणार आहे. इथून आपण शोल्डर पासून मोजून घेणार आहोत. ही जी टीप आहे ती नंतर मी हात शिलाई करून उसवून घेणार आहे. इथून अगदी बरोबर आपल्याला 5.5 इंच मोजून घ्यायचं आहे. 5.5 इंच ह्या साईडला आणि 5.5 इंच ह्या साईडला. मी 5.5 इंच ह्या शिलाईपासून मोजून घेतलेलं आहे. इथून पण 5.5 इंच असं आपल्याला इथून तर इतकी फ्रिल लावायची आहे. तुम्ही पूर्णही लावू शकतात फ्रिल किंवा बिना फ्रिलचा पण तुम्ही शिवू शकतात. मी फ्रिल कशी लावायची तेही तुम्हाला दाखवते. ही जी आपण इथं टिक करून घेतलेली आहे. आधी आपल्याला हा जो कापड आहे हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून धागे वगैरे निघणार नाही. दोघंही साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी दोघंही साईडला फोल्ड करून घेते. आता आपण फ्रिल तयार करून घेणार आहोत.
इथे आपण फ्रिल तयार करून घेतलेली आहे आणि मधला अगदी बरोबर भाग काढून घेतलेला आहे. आता आपला हा मधला भाग बरोबर आपली ही शिलाईवरती आला पाहिजे. हा भाग आपण बघू शकतो तुम्ही. अशा पद्धतीने मी इथे पिन लावून घेणार आहे. आपण पिना लावून घेऊया. अगदी मधोमध मी इथे पिन लावून घेत आहे जेणेकरून आपलं कापडही हलणार नाही. आता आपण टीप टाकून घेणार आहोत. बघू शकतात अगदी बरोबर जिथे आपण टीप केलं होतं तिथपर्यंत आपली ही फ्रिल आलेली आहे. इथे आपण अशा पद्धतीने फ्रिल जॉईंट करून घेतलेली आहे. हे जे धागे आहेत हे आपल्याला कट करून घ्यायचे असतात. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या भागाला पण फ्रिल लावून घेऊयात. हे बघू शकतात अगदी बरोबर आपली फ्रिल ही तयार झालेली आहे. अशाच प्रकारची आपल्याला ह्या साईडला ही फ्रिल लावून घ्यायची आहे. मी इथे सिंगल टिप टाकलेली आहे. नंतर डबल टिप मी टाकून घेणार आहे. आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. आपण 2 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं होतं तर 2 इंचावरती मी इथं टिक केलेलं आहे. नाहीतर आपल्याला अगदी मधोमध इथं हा जो मधोमध असतो आपला तो काढून घ्यायचा असतो. आणि तिथून जेवढं तुमची चेस्ट असेल त्याचं माप टाकायचं. 8 इंच बरोबर आलेलं आहे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने जरी तुम्ही अगदी फोल्ड करून मधोमध काढला तिथून आपला छातीचा चौथा भाग अगदी 1/2 इंच तुम्ही एक्स्ट्रा सोडायचा आहे. फिटिंग जेव्हा करतो आपण तेव्हा 1/2 इंचही लुजिंग सोडायला लागतं. मी इथे अगदी बरोबर 8 इंचावरती टेक केलेला आहे. इथे आपण 6.5 इंचावरती टेक केलेला आहे. 26 इंच कंबर आहे तर 6.5 इंचावरती तर टेक केलेला आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे इथून 2 इंचावरती टिक करायचं आहे. आणि हे 1/2 इंच मी एक्स्ट्रा सोडलेलं आहे कारण हा जो आकार आहे आपण हा साईडला घेतलेला आहे. आता ही लाईन आपल्याला सरळ मारायची आहे आणि इथून 1.5 इंचावरती आपल्याला टिक करायचं आहे. आता आपण टिप टाकून घेऊयात. याआधी मी फिटिंग कशी करायची त्याचा देखील व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर केलेला आहे. किंवा तुम्ही असंही करू शकतात इथून 2 इंच इथून 2 इंच आणि इथून पण 2 इंच घेऊन टिप टाकून घेऊ शकतात. ती ही अगदी सोपी पद्धत आहे. सेम ह्याच पद्धतीने आपण साईडला पण टिप टाकून घेणार आहोत. आता मी इथे जो कापड आहे एक्स्ट्राचा थोडा थोडा कट करून घेणार आहे. जास्तही कट नाही करायचं आहे आपल्याला. 1/2 इंच इतकाच मी इथे कट करून घेत आहे कारण मी 2 इंच इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. एवढं जास्त शिलाई मार्जिन मला नको आहे. अशा पद्धतीने मी इथे कट केलेलं आहे. ही साईडलाही मी कट करून घेणार आहे. तुम्ही जर कटिंग करताना 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर कट करण्याची गरज नाही कारण जे आपले पेपर पॅटर्न आहेत ते मी 2 इंच शिलाई मार्जिनचे ड्रेसचे देत असते.
अशा पद्धतीने मी ते कट केलेला आहे। आता परत मी इथे एक डबल टिप टाकून घेणार आहे, नंतर आपण कट करणार आहोत। आता आपण कट तयार करून घेऊयात। कट कसे करायचे ते मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे। अशाच प्रकारे आपण चारही बाजूला म्हणजे दोघही साईडला आपण कट करून घेणार आहोत। आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।